राऊत यांच्या कारवाईनंतर शिवसेनेमध्ये तीव्र संताप. नगर शहरात लागले फलक. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा आपण दिल्लीसमोर झुकणार नाही असं जाहीर वक्तव्य केलं. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगर शहरामध्ये मंगळवारी फलक झळकले. छत्रपती संभाजीराजे औरंगजेबासमोर झुकले नाहीत तशा पद्धतीनं संजय राऊत दिल्लीसमोर झुकले नाही अशा आशयाचे फलक नगर शहरात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लावलेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सर्वत्र याचा निषेध होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नगर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र करण्यात आला. नगर शहरात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव यांनी शहरातील मध्यभागी असलेल्या दिल्ली गेट परिसरात खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ एक फलक लावला आहे. तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्याकडे काहीच नाही. अशा माणसांवर तुम्ही कारवाई करताच्या खाल्यात काहीही गैर झालेलं नाही. या गुन्ह्यात काहीही गैर झालेलं नाही. तरी पण त्यांच्यावर पक्षद्वेष किंवा शिवसेना भोगीसाठी माननीय उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी ही कारवाई संजय राऊतांवर करण्यात आली आहे. त्या संदर्भातलं निषेधाचं बॅनर म्हणून आम्ही दिल्ली गेटला लावलेलं आहे. नगर जिल्हा शिवसेनेतर्फे मी त्याचा निषेध करतो. इथून पुढे असे विविध कारवाया केल्या असेल.